पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी सुधीर इंगळगी. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत, ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रात ही युद्धनौका दाखल, संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स, जे करायचंय ते करा मी मोदींना घाबरत नाही, राहुल गांधींचा हल्ला बोल, साऊथ चायना सी नेमका कुठं आहे आणि त्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात काय महत्व आहे, आणि चर्चेच्या बातमीत ऐकणार आहोत, महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता 8 ऑगस्टला सुनावणी. श्रोते हो, आता ऐकूयात सविस्तर बातम्या. पॉडकास्टला सुरुवात करूयात चीन तैवानच्या बातमीने. अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवान बेटाच्या सभोवताली सैनिकी युद्ध सरावास सुरुवात केली आहे. केवळ तैवानच्या समुद्रातच नाही तर हवाई क्षेत्रात देखील चीनने आपल्या हवाई दलाला तैनात केलंय. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला चीनने विरोध केला होता. तैवानला धडकी भरेल असा युद्ध सराव सुरू आहे. फायटर जेट युद्धनौका तर केवळ 2 मैल अंतरावर असणार आहे. साऊथ चायना सीवर आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी चीन सर्वोत्परी प्रयत्न करतोय. चीन तैवानवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या महायुद्धात चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली होती. चीनपासून अगदी 100 मैलांवर वसलेला तैवान हे एक बेट आहे. साऊथ चायना सी हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा मानला जातो. अमेरिकेने तैवानला आपला पाठिंबा दिलाय. तसंच अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसीच्या भेटीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यात झुंपली आहे. चीनने नॅन्सी पेलोसींनी तैवानला भेट देऊ नये असं बजावलं होतं. 7 ऑगस्टपर्यंत तैवानच्या सभोवताली चीनी सेना युद्धसराव करणार आहे. चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रातून यात्री विमानांवर बंदी घातली आहे. नॅन्सी पेलोसी यांचा दौरा संपत नाही तोवर चीनने 27 फायटर जेट तैवानच्या हद्दीत दाखल केले होते. त्यामुळे तैवान आणि चीन दरम्यान तणाव वाढला असून चीनने तैवानच्या हद्दीत मिसाईल डागल्याचा आरोप तैवानने केलाय. मात्र अमेरिकेने तैवानला पूर्ण पाठिंबा दिला होता. या स्थितीत अमेरिका नेमकं काय पाऊल उचलतंय हे पाहावं लागेल. ईडीने नॅशनल हेरल्डचं ऑफिस सील केल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केलाय. जे करायचं ते करा, पळण्याची भाषा कोण करतंय, मी मोदींना घाबरत नाही, अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर टीका केलीय. ते म्हणाले, हम इंटिमिडेट नहीं होंगे, हम नरेंद्र मोदी से नहीं डरते हैं, समझ गए बात, कर लें जो करना है, ये सोचते हैं कि थोड़ा सा मतलब प्रेशर डाल के हमें चुप कर देंगे, हम चुप नहीं होने वाले हैं. जो इस देश में नरेंद्र मोदी जी अमित शाह जी कर रहे हैं लोकतंत्र के खिलाफ, उसके खिलाफ हम खड़े रहेंगे, चाहिए कुछ भी कर दें, कोई फर्क नहीं पड़ता. बुधवारी ईडीने यंग इंडिया लिमिटेड कंपनीचा परिसर सील केला. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीला हवाला व्यवहाराचे पुरावे सापडलेत असा दावा करण्यात आलाय. यंग इंडिया परिसराची झडती पूर्ण केल्यानंतर ईडी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात मोठी कारवाई करू शकते. याशिवाय सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या वक्तव्यांची फेरतपासणी केली जाणार आहे असं ईडीच्या सूत्रांनी सांगितलंय. बुधवारी मोठी कारवाई करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी यंग इंडिया लिमिटेडचे नॅशनल हेरॉल्ड कार्यालय सील केले होते. या कारवाईनंतर ईडीच्या पूर्व परवानगीशिवाय या परिसरात जाऊ नये असं ईडीने सांगितलं. पत्रासाळ प्रकरणात शिवसेना नेते संजय राऊत हे ईडीच्या कोठडीत असताना संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आलंय. पत्रासाळ प्रकरणात संजय राऊत यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीयेत. गुरुवारी संजय राऊतांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावलीय. या दरम्यान पत्रासाळ जमीन प्रकरणातील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना देखील ईडीने आज समन्स बजावलंय. वर्षा राऊत यांच्या खात्यावर काही व्यवहार उघडकीस आल्यानंतर ईडीने त्यांच्या नावे समन्स जारी केलंय. पत्रासाळ जमीन व्यवहारातील रकमेने अलिबागची प्रॉपर्टी खरेदी केल्याचा संशय ईडीला आहे. अलिबागमधील मालमत्ता वर्षा राऊतांच्या नावावर आहे.
पत्रासळ रिडेव्हलपमेंटला बिल्डर प्रवीण राऊतला रहिवाशांनी परवानगी दिली होती. मात्र या बिल्डरने पत्रासळीची जमीन परस्पर विकली, यातून पैसा मिळवला आणि काही पैसा वर्षा राऊतांच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाल्याचं ईडीने म्हटलंय. आम्ही जाणतो सर्वसामान्यांचं मन आणि होतो त्यांचा आवाज, म्हणून डिजिटल युगातही सकाळचे पॉडकास्ट बनलंय तुमचा बुलंद आवाज. ऐकायला विसरू नका सकाळच्या बातम्या रोज सकाळी 7:30 सकाळ राखतं परंपरा पत्रकारितेच्या गरिमेची. नॅन्सी पेलोसी यांच्या बातम्यांमध्ये वारंवार साऊथ चायना सीचा उल्लेख झालाय. त्याचबरोबर तैवान, अमेरिका आणि चीन यांचा साऊथ चायना समुद्राशी काय संबंध असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर जाणून घेऊया साऊथ चायना सी बद्दल. दक्षिण चीनी समुद्र म्हणजेच साऊथ चायना सी हा पॅसिफिक महासागर आणि हिंदी महासागराच्या मधला भाग आहे. अनेक बेटांमुळे याचं पॅसिफिक समुद्रातील महत्व वाढलंय. हा समुद्र चीनच्या दक्षिणेला, आशिया खंडाच्या आग्नेयेला, तर फिलिपाईन्स आणि व्हिएतनाम, मलेशिया तसंच ब्रुनाई आणि तैवानच्या सीमारेषांना जोडलेला आहे. आखाती राष्ट्र दक्षिण आफ्रिकेतून आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या समुद्राचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. थायलंड, जपान, दक्षिण कोरिया आणि तैवान यांच्यामधील व्यापारी जहाजांची वाहतूक येथूनच होते. साऊथ चायना सी हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात जास्त वापरला जाणारा समुद्री मार्ग आहे. चीन मात्र या समुद्रावर आपला वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतोय. एवढंच नाही तर चीनने अनेक कृत्रिम बेट या समुद्रात निर्माण केली आहेत. हा समुद्र सर्वप्रथम आपण शोधल्याचा दावा चीन करतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या समुद्राच्या भागावर जपानचं वर्चस्व होतं, मात्र जपानचा दुसऱ्या महायुद्धात पराभव झाला. त्यानंतर जपानने या भागावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण हा समुद्र चीन, मलेशिया, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, तैवान, ब्रुनोई अशा राष्ट्रांच्या सीमारेषांना लागून असल्यानं सगळेच जण या समुद्रावर आपला दावा करतात. दक्षिण चीनी समुद्राचं महत्व लक्षात घेऊन तसंच चीन या क्षेत्रावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात येताच अमेरिकेनेही आपल्या युद्धनौका या समुद्रात गस्तीसाठी पाठवल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमती या 50% घटल्याने त्याचे फायदे हे भारतातील ग्राहकांना मिळावेत यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत खाद्यतेलाच्या किमती आणखी घटवण्यावर चर्चा होणार आहे. मे महिन्यात रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंडोनेशिया या जगातील सर्वात मोठ्या खाद्यतेल उत्पादक देशाने निर्यात बंदी केली होती, त्यामुळे खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले होते. जूनमध्ये खाद्यतेल निर्यातीवरील निर्बंध इंडोनेशियाने हटवल्याने पामतेल, सूर्यफूल तेलाची उपलब्धता आंतरराष्ट्रीय बाजारात वाढली आणि किमती घटल्या. मात्र भारतीय बाजारातील दर तेजीतच होते. यानंतर सतत बैठका घेऊन केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांना दर घटवण्याचे आदेश दिले. मागील महिन्यात लिटरमागे 20 रुपये कमी झाले होते, तर आता पुन्हा 10 रुपयांनी दर घटतील असा अंदाज आहे. यामुळे महागाईने त्रस्त नागरिकांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. गेले काही दिवस सुबोध भावेच्या बस बाय बस या आगामी कार्यक्रमाची भलती चर्चा आहे. झी मराठी वाहिनीवर बस बाय बस या मालिकेमध्ये महिला कलाकार आणि राजकारणी सहभागी होणार असून या महिला कलाकारांना इतर महिलांच्या मनातले प्रश्न विचारले जात आहेत. अशी भन्नाट संकल्पना असणाऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुबोध भावे करत आहे. या कार्यक्रमात आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस बस बाय बस मध्ये सहभागी होणार आहेत. याचा एक भन्नाट प्रोमो नुकताच समोर आलाय, ज्यामध्ये अमृता फडणवीस यांनी त्यांच्या प्लास्टिक सर्जरी बाबत मोठा खुलासा केलाय. गेल्या काही वर्षात अमृता फडणवीस बऱ्याच ग्लॅमरस लुक मध्ये समोर आल्यात, त्यामुळे त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली आहे असं वारंवार बोललं जातं. मध्यंतरी त्यांना बरंच ट्रोल देखील केलं गेलं. या वादग्रस्त मुद्द्यावर अमृता यांनी अखेर उत्तर दिलंय. अमृता फडणवीस म्हणाल्या, चांगलं झालं तुम्ही हा फक्त प्रश्न मला विचारलात, याबाबत मला अनेक लोकांनी ट्रोल देखील केलंय. प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागते, कारण ते करताना जरा जरी काही बिघडलं तर तुम्हाला भविष्यकाळात त्याचा फटका बसू शकतो. मी लग्नाआधी कधीही ब्युटी पार्लरला देखील जायची नाही. त्यानंतर लग्नामध्ये मेकअप करतात तोच माझा पहिला मेकअप होता. पण देवेंद्रजी असे आहेत की ते स्त्री दिसते कशी
तिचा चेहरा कसा यापेक्षा तिचं मन पाहतात. बर्मिंगहॅम ठरले भारत पाकिस्तानच्या खेळाडूंसाठी सुवर्ण मैदान. बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानने पहिल्यांदा सुवर्णपदकावर नाव कोरले. पाकिस्तानचा वेटलिफ्टर मोहम्मद नू बटने 405 किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी केली. राष्ट्रकुल 2022 मधील कोणत्याही प्रकारात पाकिस्तानचे हे पहिले सुवर्ण पदक आहे. तर भारताच्या गुरदीप सिंगने 109 किलो वरील गटात एकूण 390 किलो वजन उचलले आणि कांस्य पदक पटकावले. त्यानंतर पाकिस्तानसह भारतीयांनी देखील मुहम्मद नूह बटचे कौतुक केले. इतकंच नव्हे तर पाकिस्तानने देखील गुरदीप सिंगचे कौतुक केले. भारताने 7व्या दिवसापर्यंत 18 पदकं जिंकली आहेत. बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधूने मालदीवच्या खेळाडूवर एकतर्फी विजय नोंदवलाय. सिंधूने फातिमा नब्बाचा 21-4, 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केलाय. यासह तिने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. तर हिमा दासने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिने 23.42 सेकंदात हे अंतर पार केलंय आणि हिटमध्ये पहिलं स्थान पटकावलंय. श्रोते हो, आता चर्चेतील बातमी. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आता 8 ऑगस्ट रोजी सुनावणी. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर 8 ऑगस्टला निर्णय दिला जाईल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. तर धनुष्यबाण कोणाचा यावर देखील तोपर्यंत निवडणूक आयोगाने सुनावणी अथवा निर्णय देऊ नये असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. 16 आमदारांच्या निलंबनाबाबत तसंच सत्ता स्थापन केल्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर गुरुवारी दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केलाय. सर्वोच्च न्यायालयाला पक्षांतर बंदी कार्यालयाबद्दल भूमिका घ्यावी लागेल असं मत कायदेतज्ञ उल्हास बापटांनी व्यक्त केलंय. गटस्थापन केलेल्या आमदारांनी आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा केलाय. तसंच एखाद्या पक्षात होणारं विलिनीकरण, पक्षचिन्ह आणि मूळ पक्ष कुठला याबाबत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचे असलेले अधिकार या सगळ्या संदर्भात गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हरीश साळवी आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची याचिका मोठ्या खंडपीठाकडे सोपवण्याबाबत देखील सोमवारी 8 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. श्रोते हो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च आणि स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.